सर्वत्र पुरोगामी विचारवंतांवर आघात सध्या सुरू आहे. जो आघात करतात तेच सत्तेवर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचं अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी शरद पवार यांनी पुरोगामी विचारवंतांवर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. एकीकडे सरकार बदलवण्यासाठी हल्ले होत असल्याचं म्हटलं जात आहे. सरकार विरोधात बोलल्यास त्यांच्यावर हल्ले होतात, मात्र लोकशाहीमध्येच ही ताकद असल्याचं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. त्यामुळे न्याय फळच्या दृष्टीने बोलू शकते, पण एक दोष मला कळत नाही, कारण मी काही पोलीस अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मानलं की या ठिकाणी सरकार बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकशाहीमध्ये एखादी विचारधारा मान्य नसेल तर तो बदलायचा अधिकार लोकांना आहे का नाही? माझ्या मते लोकशाहीमध्ये लोकांना निर्णय लोकशाहीच्या चौकशीत बसून घ्यायचा अधिकार आहे. तो अधिकार तुमचे गाजवला की लगेच त्यांना नक्षलाईट म्हणणं, याचा अर्थ एकंदर या सगळ्या फटाक्या. सध्या सनातन या प्रतिगामी चळवळीतून विचारवंतांवर होणारे हल्ले पाहता हल्लेखोरांवर दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरू असल्याचं देखील पवार यांनी म्हटलंय. मुंबई म्हणण्याच्या नंतर देशामध्ये विंचुमन कामगार हा विषय निघाला तर जॉर्ज फर्नांडिस शरद राव यांचं नाव येतं. टेक्सटाईल वर्कर म्हणण्याच्या नंतर मान्यता प्राप्त अजनेस असली तरी काँग्रेस डांगेंचं नाव पुढे येतं. आजी नेता तेही एकेकाळाचे मोठे कामगार नेते होते. असे अनेक कुलकर्णी गोदी कामगार हे म्हणल्या येसा आणि या लोकांची नावं पुढे यायची आणि या सगळ्या लोकांनी कामगार चळवळीला एक दृष्टी विधायक वळ आणि त्यांच्या हिताची जपणूक या सगळ्या गोष्टी केल्या.